रडायला लागले महाराज माझे जगद्गुरु तुकोबराया. अरे इतकंच काय, उकळतं पाणी माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या अंगावरती टाकलं, पण त्या जगद्गुरु तुकोबरायांनी त्या मातेला दोष दिला नाही, भगवंताचा धावा केला. काय म्हणते जगद्गुरु आसरा जाव कुठे मी सांग 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 जळे माझी काया लागला वरवा जळे. माझ्या तुकोबरायांना महाराज चक्रवर्ती राज्य नव्हतं, 100 पोरही नव्हती, इशाऱ्याचा कारभार सुद्धा नव्हता. माझे तुकोबरैया फक्त महाराज देहूची मालक 42 वर्ष जिवंत राहिले. किती बाबा, 42 वर्ष फक्त. आणि 42 वर्षामध्ये माझ्या तुकोबरायांनी महाराज जगाचा त्रास सोडून दुसरं कोणतीच गोष्ट सहन केली नाही हो. आज आमच्यासाठी एवढी मोठी अनुकूलता आहे महाराज, गावामध्ये कार्यक्रम आहे तर आम्हाला आमंत्रण आहे, एक नाही 1000 फोन आहे. कधी येताय, कुठपर्यंत आले, 1000 फोन आहेत महाराज. आमचं पॉम्लेटवरती नाव आहे. आमच्यासाठी एवढ्या मोठ्या एवढी मोठी अनुकूलता आहे महाराज. अरे माझ्या तुकोबरायांना एवढा त्रास लोकांनी दिला, एवढा त्रास लोकांनी दिला. आम्हाला लोक महाराज देऊन देऊन फक्त 1000-2000 त्रास देतात बरं का, जास्त काय नाही. दुसरा कोणता त्रास आहे सांगा महाराज. आणि तेवढा जर त्रास जर दिला असता तर आम्ही महाराज माळासुद्धा काढल्या असत्या. महाराज राहिलो असतो का याच्यातली सुद्धा शंका आहे बरं का. अरे ते तुकोबराय होते. भीक कोणी घाली महाराज, काय त्रास माझ्या जेव देऊच्या मालकांनी सहन केला. अरे मुंबाजी गोसावीने महाराज काट्याच्या काठीनं मारावं, आणि तुकोबराईने महाराज रात्री कीर्तनाला जावं, आणि कीर्तनामध्ये पंचपदी झाल्याच्या नंतर समोर मुंबाजी गोसावीनं दिसावेत, विना दुसऱ्यांच्या गळ्यामध्ये दिला आणि घरामध्ये प्रवेश केला. मुंबाजी गोसावीच्या सांगितलं, बाबा तुम्ही मला काटाच्या काठीनं मारलं, तुमचे हातपाय दुखतायत का, तुमचे हातपाय दाबून देऊ का. अरे कठोर अंतकरण असणाऱ्या सुद्धा महाराज मुंबाजी गोसावीच्या अंतकरणाला पाजर फुटला. असे श्रीमंत जगद्गुरु तुकोबार या माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी काय जगांच्या आघात अंतकरणामध्ये सहन केले, तेवढं तर आम्ही करू शकत नाही महाराज. आम्हाला जर कोणी काठीच्या काठीनं जर मारलं, साध्या काठीनं जर मारलं, तर आम्ही त्याचे पाय दाबायला नाही जाणार, त्याची नरडी दाबायला जाणार 4-5 जण घेऊन, डाकू घेऊन, जम्बू घेऊन मोठमोठाले. आमच्याकडे नाही महाराज तेवढी सहनशीलता, ते संतच आहेत महाराज. आणि दुसऱ्याच्या अंतकरणातलं असलेलं अज्ञान ज्याचा जो गणतो अंत त्याला म्हणायचं संत. संत महाराज सोपी सामान्य व्याख्या नाहीये, ही काही व्यवस्था नाहीये. आज आमच्या तुम्हाला आमच्याकडे जर बघायचं असेल संत म्हणून बघू नका, आमच्याकडे फक्त व्यवस्था आहे.
दाढी, मोठी गाडी, मोठा बंगला, मोठा आयफोन, म्हणजे आम्ही महाराज. आज लोकांना महाराज 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 जर बघायचं असेल कसा, पांढरा शुभ्र कपडे, मोठी गाडी, मोठा चष्मा, मोठा मोबाईल जर असला तर महाराज मोठा महाराज आहे. पण नाही माझ्या तुकोबाईंनी, अरे केवढी मोठी माझ्या जगद्गुरु तुकोबाईंची संपत्ती होती, माझ्या जगद्गुरु तुकोबाईंचा गाथा लोकांनी पाण्यामध्ये बुडवला. काय अंतकरण झालं असेल रे? अरे ज्याच्यासाठी अवतार घेतला, या जगांचं या लोकांचं कल्याण करण्याकरता अवतार घेतला, त्याच लोकांनी मला एवढा त्रास द्यावा. रडायला लागले महाराज माझे जगद्गुरु तुकोबाया. अरे इतकंच काय, उकळतं पाणी माझ्या जगद्गुरु तुकोबाईंच्या अंगावरती टाकलं, पण त्या जगद्गुरु तुकोबाईंनी त्या मातेला दोष दिला नाही, भगवंताचा धावा केला. काय म्हणते जगद्गुरु, आसरा जाऊ कुठे मी सांग सांग सांग, जळे माझी काया लागला वरवा, जळे माझी काया लागला वरवा, काय जगद्गुरु तुकोबाईची व्यथा असेल. तसा प्रसंग महाराज गायन केल्याबरोबर तसा डोळ्यासमोर उभा राहतो, अंगावरती काटा शहरा उभा राहतो या गायनामुळं. उकळतं पाणी महाराज जगद्गुरु तुकोबाईंच्या अंगावरती फेकलं माझ्या, माघ वळून सुद्धा त्या माता माऊलीकडे बघितलं नाही, भगवंताचा धावा केला. अरे जळे माझी काया लागला उणवा देवा, काय उणवा लावलाय रे माझ्या पाठीमाग. अरे जगाच्या कल्याणाकरता मी अवतार घेतलाय तर काय माझ्या माग तू उणवा लावलाय राणवा लावलाय. काय महाराज त्रास माझ्या जगद्गुरु तुकोबाईंनी सहन केला. अरे माझ्या माऊलींना महाराज लोकांनी त्रास दिला तर माझी माऊली जगाची विश्वाची माऊली झाले. ऐका बरं का, माझ्या माऊलींना लोकांनी त्रास दिला तर माझी माऊली जगाची माऊली विश्व माऊली ज्ञानोबऱ्या झाले. माझ्या तुकोबाईंची गाथा पाण्यामध्ये फेकून दिली, टाकून दिली तर माझे तुकोबाई जगद्गुरु झाले. अरे माझ्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना शांती भंग करण्याचा प्रयत्न केला, माझे नाथ रया शांती ब्रह्म झाले. महाराज फक्त त्रास सहन करायला शिका, एक दिवस तो नक्की येईल महाराज.
काय त्रास सहन केला रे, आणि एवढा त्रास सहन केल्यामुळं महाराज आता त्रास असहनीय झाला. अरे माझ्या विश्वाच्या माऊलींना काय महाराज लोकांनी चार भावंडांना त्रास दिला. कोण होतो त्यांना? आई वडिलांनी देहांत प्रायश्चित केल्याच्या नंतर त्यांनी आळंदी सोडून जायचं असतं. सिद्ध बेटावरती नसतं राहायचं, कुठेतरी जायचं असतं, कुठेतरी आपला निवारा आपलं भरण पोषण करायचं असतं. पण नाही गेली महाराज ते आपल्याला सोडून. का? अरे आपल्या करताच महाराज ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. उद्धराया आले जड जीवा, जड आपला उद्धार करण्याकरता महाराज ते या ठिकाणी आलेत. बघा रुक्मिणी माता एक वेळेस भगवंताला विचारतात, देवा का हो एका आईच्या पुटाला चार पोरं जन्माला आली, ती कोण आहेत? नामदेव एका अभंगामध्ये फार सुंदर त्याचं वर्णन करतात बरं का. देव म्हणती ब्रह्मा होय, सोपान देव नेसी काय. बघा ती जर दुसरी तिसरी कुरी नसून ब्रह्मा विष्णू साक्षात महाराज महेश्वर आहेत. आणि आदिशक्ती मुक्ताबाई महाराज महाराज ब्रह्म चितकला ब्रह्म माया आदिशक्ती ती मुक्ताबाई आहे. महाराज आपला उद्धार करण्याकरता त्या या ठिकाणी आलेत. लोकांचा त्रास का सहन केला त्यांना? आपल्यासाठी महाराज त्यांनी लोकांचा त्रास सहन केला का? आपला उद्धार व्हावं, आपला कल्याण व्हावा, त्याकरता महाराज त्यांनी लोकांच्या आघात आपल्या शरीरावरती अंतकरणामध्ये कोरले. आणि एवढा त्रास सहन करून झाल्याच्या नंतर महाराज असहनीय त्रास झाला. एखाद्या सासरवाशीन महाराज मुलीला त्रास व्हावा माहेरामध्ये सासरमध्ये खूप त्रास सहन करते बिचारी महाराज आई वडिलांच्या तोंडाकडे बघून. आणि जेव्हा त्रास असहनीय होतो ना त्यावेळेस बिचारीला माहेराची आठवण येते. तशीच तुकोबरांना सिन्या हो चुकवाय होणाच तुमच्या पडते पाया हो चुकवाय होणाच तुमच्या पडते पाया हो त्यांच्यासाठी मला बोलण्याकरता शब्दच नाहीत महाराज. असं गायन आहे त्यांचं, साक्षात गाणं गंधर्व आहेत ते. अरे ज्या वेळेस महाराज त्रास असहनीय होतो ना त्या सासूरवाशिनीला त्यावेळेस तिला महाराज माहेराची आठवण येते. तशीच माझ्या जगद्गुरु तुकोबरांना माहेरची आठवण झाली. आणि साधू संतांना सांगितलं निरोप पाठवायला सांगितलं साधू संतांना. अरे माझ्या माऊलींना आवाज द्या, विश्वाच्या माझ्या माऊलींना आवाज द्या, पांडुरंगाला सांगा जगद्गुरु तुकोबरांना हा जाच आता सहन होत नाहीये, त्यांना घेण्याकरता तुम्ही यावं. आणि महाराज पत्र पाठवलं आणि साधू संतांच्या द्वारे महाराज ते पत्र पांडुरंगाला पोचलं. काही क्षणाचा विलंब न करता महाराज माझ्या जगाचा मालक देहू गावामध्ये तुकोबरांना नेण्याकरता महाराज दशमीला आला बरं का. दशमीला आला ते तुकाराम बिजेपर्यंत थांबला महाराज. म्हणून म्हणतात वाडवेळ झाला उभा म्हणून म्हणलं महाराज दशमी पासून तर बिजेपर्यंत थांबवलं तुकोबरांनी पांडुरंगाला जगाच्या मालकाला. पांडुरंग गावात आला महाराज आणि तुकोबराईच्या घरामध्ये आला तर घरची परिस्थिती काय हो? काय करू उपचार खूप मोडके जर जर दर दरीत पाण्या माझ्या रांजी आल्या कण्या. अरे घरामध्ये महाराज बसण्याकरता अंथरून सुद्धा नव्हतं. माझ्या तुकोबराईची ही दयनीय परिस्थिती. पण महाराज खरं सांगू तुम्हाला, खरी मनाची श्रीमंती जर कोणती असेल आज जरांगे पाटलांना, मी दुसऱ्या कोणत्याच नेत्याचं नाव घेणार नाही बरं का, जरांगे पाटलांना महाराज गावामध्ये यावं आणि मोठमोठ्यांचे बंगले सोडावे आणि एखाद्याच्या झोपडीमध्ये जाऊन बसावं, ही त्यांच्या मनाची श्रीमंती आहे. आणि खरंच तो श्रीमंत दाता आहे बरं का मनाचा. तसेच जगाच्या मालकांनी महाराज मोठमोठ्यांचे बंगले सोडले आणि माझ्या तुकोबरांच्या घरी आले. आणि महाराज तुकोबरांच्या घरची परिस्थिती त्यावेळेस पांडुरंग तुकोबरांना म्हणतात, तुकोबा आऊ चला दशमीपासून तुम्ही मला थांबवले,
सगळा कारभार माझा बंद पडलाय वरचा, त्याला निघावं लागेल, आपल्याला वेळ झालाय. त्यावेळेस तुकोबराय महाराज माझ्या देऊची मालक हात जोडतात भगवान पंढरीश परमात्म्या समोर आणि सांगतात, देवा मी एकटा नाही येणार तुमच्या समोर, मी तुमच्यासोबत एकटा येणार नाही. आओ देहू मध्ये मला गावामध्ये एक फेरफटका मारू द्या आणि विचार द्या माझ्यासोबत कोणी येणार आहे का वैकुंठाला. आणि तुकोबराय निघाले महाराज गावामध्ये फेरफटकांना मारण्याकरता. आओ चला वैकुंठाला, चला वैकुंठाला, तुकोबराय सांगत होते. त्यावेळेस महाराज काही लोक म्हणतात, अरे इतक्या दिवस तर महाराज भजन भजन करत होता, आज तर वैकुंठालाच म्हणतो, पागल झाला तू, क्या पागल, काय पागल झाला. आणि महाराज परमार्थ करणाऱ्या माणसाला महाराज लोक पागलच म्हणतात, पागल झाल्याशिवाय काही भेटत नाही हो महाराज. अरे घाटावरती रात्री 12 टाइमाला महाराज 4-4, 5-5 तास प्रॅक्टिस करत भास घासावी लागते, जेव्हा कोणी ऐकायला नसतं सुद्धा त्यावेळेस महाराज प्रॅक्टिस करावी लागते, तेव्हा हे आज वाजवायला भेटतं महाराज. मृदंग शिकण्याकरता पागलच होऊ लागतं, गायन शिकण्याकरता पागलच होऊ लागतं महाराज. अरे रूम मध्ये बंद खोलीमध्ये बसून महाराज 4-4 करता रियाज करावा लागतो, तेव्हा हा कोणाच्या मनावरती अधिराज्य करतो महाराज आवाज. पागल झाल्याशिवाय कुठली गोष्ट भेटत नाही. सगळे तुकोबराय सगळ्या गावाने सांगत होते, आहो चला माझ्या बरोबर वैकुंठाला, चला वैकुंठाला. पण तुकोबरांना लोक हसत होते, महाराज पागल म्हणत होते, पागल झाला रे तू, क्या पागल झाला, आज वैकुंठाला चला म्हणतो. त्यावेळेस तुकोबराय महाराज मनाला समाधान भेटलं नाही, तुकोबरायांच्या नाराज झाले आणि घरी आले. माणसाला वाटतं ना महाराज गावात आपलं कुणी ना मान ठेवू नाही ठेवू, आपली बायको ठेवती खूप झालं, पण ही अपेक्षा सर्वात मोठी चुकीची बरं का. सगळं जग आपली किंमत करेल पण बायको कधी किंमत करत नसते. घरी आला बायकोंकडं, त्यावेळेस जिजामातेला म्हणतात, जिजे अगं सगळ्या गावामध्ये फेरफटका मारला ग, पण माझ्याबरोबर कुणी वैकुंठाला यायला तयार नाही, तू तरी चल माझ्या बरोबर वैकुंठाला, तू तरी ऐक तुझ्या येड्या धड्याचं. त्यावेळेस जिजामाता काय म्हटली, माता मौलीना ऐकताय ना, जिजामाता म्हटली, अहो तुम्हाला जायचं तर जा बापा म्हणे वैकुंठाला, कालच माझ्या भावानं दुधाची वॅलिडी मस आणून घातले म्हणे, मला चांगलं दात दूध तूप खाऊ द्या, लेकरांना खाऊ घाल द्या, जितके दिवस तुम्हाला वैकुंठाला जायचं तितके दिवस जा आणि जितके दिवस करमल तितके दिवस राहा, नाही करमलं तर तुम्ही सुद्धा दूध खायला माघारी या. म्हणजे वैकुंठ शब्दाचा अर्थ बायकोला सुद्धा नकळावा, एवढं विलक्षण जीवन तुकोबरायचं होतं महाराज. पण महाराज तुकोबराय म्हटले, नका येऊ माझ्या बरोबर वैकुंठाला, नका ठेवू माझ्यावरती विश्वास, पण मला वाटायला व्हायला तरी चला. आणि महाराज वाटाय लावायला सर्व गावकरी मंडळी येतात, भगवान परमात्मा त्या ठिकाणी उभा असतो आणि महाराज भगवान परमात्मा त्या ठिकाणी समवेत उभा असताना जगद्गुरु तुकोबराय सगळ्या जगांचा निरोप घेतात, अहो तुम्ही मला ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत माझा निरोप जाऊन पोहोचला नाही ना त्यांना सांगा तुकोबाय आज तुमच्यातून गेलाय, आज तुकोबाय तुमच्याकडून जातोय, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा आणि तुम्ही माझ्यावरती कृपाच केली, काय कृपा केली म्हणतात तुकोबराय महाराज का, लोकांनी एवढा त्रास देऊन सुद्धा तुकोबराय कृपा म्हणतात, आपकऱ्यावर सुद्धा उपकार करण्याची ताकद संतांमध्ये असते. तुम्ही जर मला डोक्यावर घेऊन नसला असता तर मला अभंग लयला वेळ भेटला नसता, तुम्ही जर मला त्रास दिला नसता तर मला भजन करायला वेळ मिळाला नसता, आणि हा दिवस आज तुमच्यामुळे मला प्राप्त झालाय. आणि महाराज मृत्यूच्या डोक्यावर पाय ठेवून तुकोबराय सदैव वैकुंठ गमन करतात, हा तुकोबराईचा अधिकार. आणि तेव्हा जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, बाबा रे माझा हा शेवट गौड झाला, अभंगाचा प्रथम उच्चारण. शेवट तो भला माझा अग बहु गोड झाला, आज या करता मी अट्टहास केला,
या 42 वर्षाचं जगलो ना तो या दिवसाकरता माझा शेवट आज गोड झालेला आहे. या जसाठी केला होता टहास, शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा आणि आज माझा शेवट गोड झालाय तुकोबराय म्हणतात. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मधलं भजन घेऊत. ज्यांना ज्यांना भगवान परमात्म्याने हात दिलेत ना महाराज, त्यांनी सर्वांनी हात वर करा. करा माता बोलून काही लाजायची गरज नाही, एकदम सरळ हात वर करा. सरळ हात वर करा म्हटलंय तुम्हाला. हो सिस्टम मध्ये हात वर करा. सर्वांनी करा, सर्वांनी हात वर करा. माता माऊलींनो तुम्हाला भांडणार आहेत का घरी गेल्याच्या नंतर? तुमचं ग्राही घरी वरी करा, वरी हा एकदम सरळ हात वर करा. बाया वरातीत नाचायला लागल्या. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगे. हरी विठोबा रखो कुमार, हुशार आहात तुम्ही, तेवढं सांगायची गरज नाही. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आपण शेवट गोड कशाला होणं म्हणतो आणि संतांच्या दृष्टीनं मारा शेवट गोड कोणता ऐका. अरे मृत्यूच्या डोक्यावरती सदेह वैकुंठ गमन ज्यांनी केलं असे माझे जगद्गुरु तुकोबराया. हे काय आले लगेच तू वैकुंठामारी गेले नाही महाराज, पूर्वीच ठरलेलं होतं बरं का. पूर्वीच ठरलं होतं, पहिल्या जन्मामध्ये कोण नामदेवराया, नामदेवरांना सांगितलं महाराज भगवान परमात्मेने नामा. अरे अभंग पूर्ण करायचे राहिलेत, तुला जावं लागेल कोणाच्या कनकाईच्या पोटा. आला वैकुंठीहून महाराज नामदेवराय या ठिकाणी आले तुकोबराईंच्या अवतारामध्ये आणि अभंग अवतार कार्य महाराज पूर्ण करायला लागले. विठ्ठल विठ्ठल आणि शेवटी जाता जाता सांगतात बाबा मी चाललोय बर का, अशीच तुम्ही माझ्यावरती कृपा असू द्या. आणि माझ्या कुठं चाललोय, माहेराला चाललोय अभंगाचं तृतीय चरण. गेलो वैकुंठाला, आलो निजाच्या माहेरा. अजिबात नाही महाराज, संतच म्हणू शकतो आलो निजांच्या माहेरा. माहेर कोणतं? आलो निजांच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. रखुमा देवीचा वर म्हणजे कोण? आमचा बाप. पोराची ओळख, बापाची ओळख कुठून येते महाराज? आईपासून. आईचा जो नवरा
तो आमचा पिता, तसा भेटी रखुमाईचा, रखुमाईचा वर म्हटलंय अगोदर बर का, अगोदर स्त्रीला प्राधान्य दिले, भेटी रखुमाईच्या वर विठ्ठल विठ्ठल आणि माहेर कोणतं महाराज, बहीण कोणती, बहीण चंद्रभागा, भाऊ पुंडलिक मुनी, आणि आई महाराज आमची कोण, रुखमाबाई, आणि वडील कोण, जगतपिता परमात्मा पांडुरंग परमात्मा महाराज आमचा वडील, आलो निजांच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा। आणि या ठिकाणी माहेराला आल्याच्या नंतर मला टेन्शन असतं का लेखीला, अजिबात नाही, सासूचं टेन्शन नाही, सासऱ्याचं टेन्शन नाही, कटकट आतली बाजलीची कुठलीच नाही महाराज, एकदम फ्री रिलॅक्स जीवन असतं मुलींचं, कुठं माहेराला आल्याच्या नंतर, तसं मी माहेराला तुकोबराय म्हणतात, आणि माहेरा आल्यामुळं मागालची माझी परिहार कटकट, सासूचं भांडण, सासऱ्याचं भांडण, परिहार सगळा मिटला, तिसरं चरण हो परिहार झाला, हो परिहार झाला, दुखाचा मागेला, अवघ्या दुखाचा मागेला राम, अवघ्या दुखाचा मागेला, निजाचा माहेरा ओ आला, निजाचा माहेरा करता महाराज मेहनत करावी लागते, सोपण आहे गायन करणं, मृदंग वाजवणं, आणि यांच्यामध्ये मी फिरत कीर्तन करणं हा सुवर्ण योग आहे महाराज, हे बापूंचीच कृपा म्हणावी लागेल, माझं परम भाग्य अशा लोकांमध्ये मला कीर्तन करायला भेटलं, विठ्ठल विठ्ठल परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला, अरे जगाचा संसार सुखाचा होण्याकरता मला स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली, असे जगद्गुरु तुकोबराय मृत्यूच्या डोक्यावरती पाय देत असताना म्हणतात, बाबा हो माझा परिहार झाला, कोणता, मागचा जे काही झालंय, तुम्ही माझ्यावरती जी कृपा केली आहे, त्रास दिलेला सुद्धा कृपाच म्हणतात महाराज, परिहार झाला अवघा दुःखाचा मागिला, जेवढं काही दुःख होतं ते सगळं दुःखाचा मागिला झालंय, सगळं दुःख मी या ठिकाणी विसरून चाललोय, आणि माझं जीवन एकदम सुखमय आता भगवंताच्या माझ्या माहेराला जाऊन होणार आहे महाराज, दुःखालयम शाश्वतम म्हटलेलं या कलियुगाला, काय दुःख आहे महाराज याच्यामध्ये, तुम्ही सुखी आहो का बाबा, तुम्ही सुखी आहा का, अजिबात सुखी नाहीये महाराज, जो देखी सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे, राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया धन बैरागी, अरे सगळे जण दुखी आहेत, गोकर्णजी महाराज आपल्या पिताला परमात्म्याला सांगतात, कुणाला, आत्मदेवजीला, बाबा नचेंद्रस्य सुखम किंचित नसखम चक्रवर्तीन सुख सुखमस्ती विरक्तस्य मुनी रे कांत जीवना, बाबा या देहाचं ज्ञान करून घ्या, देहस्ति मांस रुधिरे भीमतिम तेजत्वम जाया सुखादिषु सदा ममताम विमुंच पश्चानिशम जगदिदं क्षणभंग निष्ठम वैराग्य राग रसिको भव भक्ती निष्ठ, देवा बाबा अहो आपला हा देह, या देहावरती आपण एवढं प्रेम करतोय, काय महाराज आपल्याला गर्व, कुणाला सर स्वरूपाचा गर्व, कुणाला सत्तेचा गर्व, कुणाला महाराज ज्ञानाचा, कुणाला विद्वत्तेचा, कुणाला महाराज आपल्या कलेचा, काय गर्व महाराज, अरे सगळं भगवंतांनी दिलेले महाराज वरदाने, कधी आपल्याला इथून सोडून जावं लागेल याचा पत्ता नाहीये, अजिबात याचा गर्व करत बसायचं नाही, काहींना वाटतं महाराज मी फार हुशार आहे, हा मी फार हुशार आहे, कधी देवाने महाराज एक वायर कट केला आणि बार रस्त्यावरचा भंगार गोळा करायला लागलं सांगता येत नाही बरं का, भंगारच म्हणावं लागेल ना त्याला, आता काही न वाटतं महाराज मी फार सुंदर दिसतो, बायकांना जास्त स्वरूपाचा गर्व करत जाऊ नका बरं का, आता आमच्या माता मुलांना फार साध्या बोळ्या आहेत बरं का, माझा जन्मच इथलचा आहे, मला सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत, काही न वाटतं मी फार सुंदर दिसतो, मी फार सुंदर दिसते,
थोबडाचा नक्षा बदलून जातो महाराज, काही सांगता येत नाही. महाराज म्हणतात मी भगवंताच्या निजाच्या बाहेर आल्याबरोबर माझा परिहार झाला, माझं दुःख सगळं विसरून गेलो. आणि तुकोबाराय म्हणतात बाबा हो आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावे. आणि शेवटी सांगतात माझी वाणी या ठिकाणी थांबणारे अभंगाचा होतो चौथा.
वाजवा म्हणायचं कामच नाही महाराज. दुसरीकडे म्हणा फक्त वाजवा टाळ्या, वाजवा टाळ्या करा भजन अजिबात वाजवा टाळ्या म्हणायची गरज नाही, क्वालिटी तशी आहे. तुका म्हणे वाणी गेली घेऊ आता धणी, आणि तुकोबाईंना सांगितलं येतो बरं का, राम राम माझा राम राम असू द्यावा, माझी वाणी या ठिकाणी माझी संपतोय. तुकोबराय कसे असावेत महाराज, तुकोबराईंचं चरित्र कसं असावं, तुकोबराईंचं बोलणं कसं असावे, तुकोबराईंचे हावभाव कसे असावेत, त्यांनी मागं सोडलेत गाथारूपी महाराज. ते साक्षात तुकोबराय आहेत, मृत्युमंत महाराज देऊची मालक ते. आपण थोडस गाथा वाचावा. तुका म्हणे वाणी गेली घेऊ आता धणी. आता बापू या ठिकाणून गेलेत महाराज. बापूंचं काय महाराज, फक्त अंतकरणामध्ये आता परत आपल्याला दिसणार नाहीत. त्यांचे दोन मुलं, एक आमचे बघा नाव घ्यायचं विसरलं, कारण की मी फार भाऊविभूर झाले, कारण की बाबांसोबतच माझं जास्त राहणं होतं. माझ्या वडिलांपेक्षा जास्त माझा जीव काकावर होता, आणि काकांसोबत राहिल्यामुळं काका बाबांसोबत राहायचे, त्यामुळं बाबांसोबतच माझं जास्त राहणं. लहानपणापासून मला त्यांच्याबरोबर मी जास्त राहिलेली आहे. त्यांचा स्वभाव पूर्ण मला डोळ्यासमोर पूर्ण आतासुद्धा येतो आहे. त्यामुळं भाऊविभूर झाल्यामुळं त्यांचं नाव विसरले. आमचे परमेश्वर दादा, ज्यांना गावामध्ये टोपण नावाने बंडूदादा म्हणतात, असे परमेश्वर रामजी कोरडे, त्यांची मुलगी मीच म्हणायला हरकत नाही, आमच्या कानोपात्र ताई, त्यांचं नाव आडनाव मला तेवढं वाबळे का काहीतरी वाटतं, हा मुटकुळे, त्यांच्या त्या कन्या, अशी दोन महाराज सडळ सडळ, हा सडळ आडनावे त्यांचं, असे दोन महाराज रत्न त्यांच्या ठिकाणी जन्माला आले. आणि फक्त महाराज आमच्या आता माय एकट्या राहिल्या. त्यांनी सर्व जबाबदारी आमच्या दादांवरती आहे. त्यांना बाबांची थोडीसुद्धा उणीव भासू द्या न द्या द्यावी अशी दादांच्या चरणी प्रार्थना आहे. बघा बाप गेल्याचं दुःख काय असतं हे त्या कुटुंबियांना विचारा महाराज. अरे बापाची माया जोपर्यंत आहे महाराज तोपर्यंत जिवंतपणी कळत नसते. बापाचं अंतकरण महाराज कठोर नारळाप्रमाणे असतं. जसं नारळ आतून दिसायला वरून जसं कठोर दिसतं ना, पण आतून तेच जर नारळ फोडल्याच्या नंतर अमृतासारखं गोड पाणी देणारा ते बापाचं अंतकरण प्रेम असतं बरं का. म्हणून बाप गेल्याच्या नंतर करतो महाराज प्रत्येक गोष्ट, गेल्याच्या नंतर कळते महाराज. अरे तुकोबराया गेले, गेल्याच्या नंतर आपल्याला अवगत झाले महाराज तुकोबराया कोण होते, माझे विश्वाची माऊली कोण होते. ऐका, ज्या इंद्रायणीमध्ये महाराज माझ्या माऊलींना पाय ठेवू दिला नाही, ज्यावेळेस समाधीचा प्रसंग आला ना, त्यावेळेस त्या ब्राह्मणांना वाटलं या चरणाने आमची इंद्रायणी पवित्र करावी. वेळ नक्की येते बरं का, गेल्याशिवाय किंमत कळत नसते. म्हणून झालेली सेवा बापूंच्या चरणी, बापूंचा आत्मा आज नक्की तृप्त होणार, माझी इच्छा शेवटची पूर्ण झाली. म्हणून बापू खरंच तुमची इच्छा मी आज शेवटची पूर्ण केली, माझं परम भाग्य तुमची मला सेवा करण्याचा योग या ठिकाणी प्राप्त झाला. बापूंच्या चरणी सेवा ही समर्पित करते, माझे जन्मदाते मातापिता त्यांच्या चरणी सेवा समर्पित करते, माझी आजी ज्यांच्यामुळे या ठिकाणी आज मी उभी आहे, गीताबाई अशा आमच्या गीताबाई पुंजाजी कोरडे यांच्या चरणी सेवा समर्पित करते, माझी पती परमेश्वर विठ्ठल महाराज शिंदे यांच्या चरणी सेवा समर्पित करते, ज्यांनी मला ज्ञान दिलं त्र्यंबकेश्वरजी महाराज कोरडे गुरुजी यांच्या चरणी सेवा समर्पित करते. याच लाईनीमध्ये महाराज काही दिवसापूर्वी मी या लाईनीमध्ये होते, आज या ठिकाणी पोहोचले, त्यांचेच कृपा आशीर्वाद माझ्या मागे आहेत, असेच असू द्या. तसेच गाणगंधर्व गानसम्राट माझ्या बऱ्याच दिवसाची इच्छा होती महाराज, आज खरंच उजळले भाग्य आता म्हणायला हरकत नाही. आमचे मामाश्री तिथे सुद्धा या ठिकाणी आहेत, तसेच आमचे गोड गायनाचार्य मंगेश महाराज हरण ते सुद्धा या ठिकाणी आहेत, सर्वच शिक्षक वारकरी शिक्षक संस्थेतील सर्वच विद्यार्थीवृंद, आमचे विनयकरी बाबा, सर्वच जण महाराज गावातील प्रतिष्ठित सर्वांचं नाव घ्यावं अजिबात असं काही नाही. तुमचीच लेखी मी माझ्यातून मुखारविंदातून एखादा शब्द अपशब्द जर कुणाला लागला असेल तर तुमचीच लेख बाळी, याच्यात तुम्ही माफ करणार याची शंकाच नाही महाराज. 100% तुम्ही मला माफ करणार. हनुमंतरायांच्या चरणी सेवा समर्पित करते आणि झालेल्या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देते, सेवेला समाप्ती. बघा वेळ झालेला आहे. ज्ञानेश्वरम.